आणि आता एक मुंबईमधूनच मोठी बातमी येते. मुंबईच्या धारावी आणि दादरमध्ये कोरोनाचे आणखी 7 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. दिवसेंदिवस धारावी आणि दादर भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. खरं तर मुंबईला कोरोनाने विळखा घातला असतानाच आता धारावी आणि दादरमध्ये कोरोनाचे आणखी 7 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. कोरोनाची वाढते आकडेवारी पाहता खरं तर चिंता वाढवणारी बाब आहे. दिवसेंदिवस धारावी आणि दादर भागात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसतोय. कोरोनाग्रस्तांची आकडेवारीही वाढताना दिसते. लक्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईच्या धारावी आणि दादरमध्ये कोरोनाचे आणखी 7 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. दिवसेंदिवस धारावी आणि दादर भागात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ही वाढताना दिसते. खरं तर मुंबई शहराला कोरोनाने विळखाच घातलेला आहे असं म्हणावं लागेल. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमृत सुतार. अमृत, आपण पाहतोय खरं तर मुंबईला पूर्णपणे कोरोनाने विळखा घातलेला असंच म्हणावं लागेल. कारण आता दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ही सतत वाढताना दिवसेंदिवस जाऊ देत तासाला ही आकडेवारी वाढताना दिसते आपल्याला. खरं तर कोरोना विळखा घालण्यास सुरुवात केलेली आहे. पण आज धारावी आणि दादर या विभागामध्ये 7 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले. धारावी दादर हे साऊथ मुंबईतले महत्वाचे दोन विभाग आहेत. इथे शुश्रूषा रुग्णालय असो किंवा दादरमध्ये जो मोठ्या प्रमाणात स्लम एरिया आहे इथेही दिवसांत कोरोनाचे रुग्ण हे आढळत आहेत. आज सकाळी नवीन 7 रुग्ण आढळल्यामुळे एक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खरं पाहिलं तर मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे आणि मुंबईमध्ये जो देशभरातील जो रेशो आहे आकडा आहे तो मुंबईत सर्वाधिक आहे, महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये सर्वाधिक आकडा आहे. याच्या आधीही धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि अनेकांनी तिकडे जाऊन स्वतः पाहणी केलेली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री स्वतः राजेश टोपे यांनी धारावी विभागातील पाहणी केली. त्यानंतर तिकडे कुठली उपाययोजना केली पाहिजे, कोणती खबरदारी घेतली पाहिजेत, कोणती सावधानता बाळगली पाहिजेत याविषयी तिकडे जाऊन सल्लामसलत केली होती. रहिवाशांच्या बरोबर नागरिकांबरोबर त्यांनी सतत वारंवार सांगितले होते. त्यानंतर तिथे जी रुग्ण आहेत ती दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत होते. आजही पाहिलं तर दादर असो, माहीम असो, वडाळा असो या विभागात दिवसेंदिवस कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शिश्रीच्या रुग्णालय आहे दादरला, तिथेही कोरोनाचे रुग्ण हे सापडत आहेत. आणि आज जर पाहिलं तर माहीम असो, दादर असो, आणखी धारावी असो इथेही कोरोनाचे रुग्ण आढळून व्यक्त करण्यात येत आहे. प्राजक्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.